मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात. डोंबिवलीमध्ये नवे आयुक्त येताच प्रभाग अधिकारी आणि फेरीवाले पथक ऍक्शन मोडवर. डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये रात्री उशिरापर्यंत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामधील कर्मचाऱ्याला तरुणांकडून बेदम मारहाण. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट. 12 लाख लिटर पाण्यानं मुंबईच्या रस्त्यांची साफसफाई. 4,56,000 टन धूळ नष्ट. हवेच्या सुधारणेसाठी पालिकेचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू. मुंबई महापालिकेच्या क्षयरोग नियंत्रण उपक्रमामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी संपली तरी अद्याप बोनसच नाही. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा पालिकेचं दुर्लक्ष. ठाण्याच्या उल्हासनगरमध्ये राष्ट्रीय छावा संघटनेकडून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याची मागणी. बोरिवली ते विरारपर्यंत 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामाचा मार्ग मोकळा. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प म्हणजेच MUTP अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण होणार. या प्रकल्पासाठी 2,184 कोटींच्या खर्चाची तयारी. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाचं पुनर्विकासाचं काम होणार. नवीन वर्षामध्ये 20 ते 28 जानेवारी दरम्यान रंगणार मुंबई फेस्टिव्हल. मुंबईतल्या पर्यटनस्थळं जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी फेस्टिव्हलचं आयोजन. कल्याणमधील गिर्यारोहक प्रशील अंबादेने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर फडकला तिरंगा. 17,598 फूट उंचीवर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवणाऱ्या प्रशीलचं सर्व स्तरातून कौतुक.